धुळे जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर काहीसा कमी झाला असला तरी नवरात्र उत्सवातील दांडिया गरबा प्रेमींच्या उत्साहावर ह्या वर्षी विरजण पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच खानदेशातली कुळदैवत असलेल्या आदिशक्ती एकविरा देवीच्या मंदिरात नवरात्रात बंदी घालण्यात आली आहे. यावर्षी नवरात्र उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. नवरात्र उत्सव काळात भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नवरात्र उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकविरा देवीच्या ट्रस्ट विश्वसनीय सोमनाथ गुरु यांनी अधिक माहिती देताना सांगितले की देवीच्या आरतीला बाहेरून प्रमुख पाहुणे यंदाच्या उत्सवाला येणार नसून सर्व विधी व पूजा पाठ हा मंदिरातील पुजारी करणार आहेत. तसेच यंदाच्या नवरात्र उत्सवात भाविकांना मंदिरात येता येणार नसले तरी त्यांची एकविरा देवीच्या प्रती असलेली श्रद्धा पाहता मंदिराबाहेर मोठा LCD TV स्क्रीन बसवण्यात येणार असून देवीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट उद्या 17 पासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. या वर्षी कोरोनामुळे नवरात्रोत्सव अगदी साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. आरती देखील फक्त पुजारी करतील, यजमान वगैरे नसतील. आणि जे लोक जे भाविक दर्शनासाठी येतील त्यांना आपलं पायरीपासूनच दर्शन घेऊन जावे लागणार आहे. त्या दर्शनाच्या सोयी म्हणून आम्ही एक LED स्क्रीन लावणार आहोत. देवीचं दर्शन त्या LED स्क्रीनमधून घेता येईल. बस एवढंच. आणि अगदी पूर्ण 10 दिवस साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा होईल. आणि देवी देवतांचे जे आहेत आपले सोपस्कार सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी करावे. मंदिरातले पुजारी करणार आहेत. पुजारी त्यांचे रोजची पूजा विधी आरती हे पुजारीच करतील. पुजारी व्यतिरिक्त कोणी नसणार. कुठला कोणालाही मंदिरामध्ये प्रवेश नसणार याची नोंद घ्यावी. आणि भाविकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याच्याकडे आपणही जपायचं, आपल्या फॅमिलीलाही जपवायचं आहे. आणि सगळ्यांकरता सुविधा करावी अशी माझी नम्र विनंती आहे. आणि यावर्षी आपला नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने करावा.